भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. देशातील काही ठिकाणी तर पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. पेट्रोल बरोबरच डिझेलचीही शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला मोठी झळ बसू लागली आहे. एकीकडे केंद्र सरकार इंधन दरवाढीसाठी मागच्या सरकारला जबाबदार धरतंय, तर दुसरीकडे सर्वसामान्यांनी मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. पेट्रोलची मूळ किंमत 29 रुपये लिटर असताना देखील आपल्याला पेट्रोलसाठी एवढे पैसे कसे मोजावे लागतात, पेट्रोलवरती केंद्र आणि राज्य सरकारकडून किती कर आकारले जातात हेच आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुनील, आपण पाहत आहात द कॉलम. कच्चे तेल स्वस्त तरीही पेट्रोल डिझेल हे महाग का आहे पाहूयात. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार 2014 सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $106 एवढ्या होत्या. तेव्हा पेट्रोलचा दर प्रति लिटर 71 रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर 56 रुपये इतका होता. सध्याच्या स्थितीला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅरल $66 इतका दर आहे. मात्र तरी देखील पेट्रोलचे दर 97 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 87 रुपये प्रति लिटर आहे. मे 2020 तर कच्च्या तेलाच्या किमती $30 प्रति बॅरल इतक्या खालवल्या होत्या. तरी देखील पेट्रोल डिझेलचा दर हा 59 आणि 62 रुपये प्रत्येकी होता. पूर्वी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या की पेट्रोल डिझेलचे दर हे कमी व्हायचे. आता कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर पेट्रोल डिझेलचे दर आणखी वाढत आहेत. व्हॅटची आकारणी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी. पेट्रोलियम मंत्रालयाच्या PPAC म्हणजेच प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल संकेतस्थळानं 1 फेब्रुवारीला दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलवरती कर आकारण्यासाठी विविध राज्यातील सरकार विविध कर पद्धती अवलंबतात. त्यामुळे इंधन दरावरती आकारण्यात येणारा व्हॅट हा प्रत्येक राज्याचा वेगवेगळा असतो. उदाहरणच सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या 3 मोठ्या महानगरामध्ये इतर शहरांपेक्षा जास्त व्हॅट आकारला जातो. त्यामुळे या 3ही शहरामध्ये पेट्रोलच्या किमती थोड्या जास्त असतात. सध्या या 3 उपनगरामध्ये पेट्रोलवरती प्रति लिटर 26.86 रुपये इतका व्हॅट आकारला जातो आहे. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये या व्हॅटचं प्रमाण 26.22 रुपये इतकं आहे. पेट्रोलवरती केंद्राचा आणि राज्याचा टॅक्स किती आहे पाहूयात. सध्याच्या घडीला राज्य सरकारच्या तुलनेमध्ये केंद्र सरकार पेट्रोलवरती अधिक प्रमाणामध्ये कर आकारतं. पेट्रोलवरती केंद्राचा कर 33 रुपये तर राज्याचा कर जवळपास 23 रुपये इतका आहे. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार पेट्रोलवरती 26.20 रुपये तर डिझेलवरती 24 रुपये इतका कर आकारत आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये पेट्रोल थोडं महाग आहे. पूर्वीचे कर आत्तापर्यंत लागू आहेत. काही विशिष्ट वेळी पेट्रोल डिझेलवरती कर लागू केले जातात, मात्र ती विशिष्ट परिस्थिती संपुष्टात आली तरी देखील ते कर कायम ठेवले जातात. महाराष्ट्रामध्ये 2015 दुष्काळी परिस्थिती आली होती, त्यामुळे पेट्रोल डिझेलवरचे कर लावण्यात आले होते. त्यानंतर दुष्काळी परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही हे कर काढण्यात आलेले नाहीत. मध्येच अचानक महामार्गापासून 500 मीटरच्या आत असलेले बार बंद करण्यात आले होते, त्यामुळे अबकारी करामध्ये तूट आली होती. ही तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल डिझेलवरती कर अतिरिक्त लावण्यात आले होते. सद्यस्थितीला महामार्गावरील बार सुरू केल्यानंतरही हे कर काढण्यात आलेले नाहीत. 2021-20 अंदाजपत्रकामध्ये पायाभूत सुविधेमध्ये नवा कृषी कर लावण्यात आला आहे. या कृषी कराचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या दरावरती होणार नाही असं सांगितलं जात होतं. मात्र या कराचा परिणाम देखील पेट्रोल डिझेल दरवाढीवरती होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. पेट्रोलची मूळ किंमत 29 रुपये, मग पेट्रोल इतकं महाग का जाणून घेऊयात. सध्या पेट्रोलची मूळ किंमत 29.70 रुपये इतकी आहे. यामध्ये 0.37% मालवाहतुकीचा खर्च लागतो. डीलरला करण्यात येणारी किंमत 29.71 रुपये इतकी आकारली जाते. एक्साइज ड्युटी कर हा 32.98 रुपये इतका आकारला जातो. डीलरचे सरासरी कमिशन 3.69 रुपये इतकं असतं. पेट्रोलवरती व्हॅट 19.92 रुपये एवढा आकारला जातो. पेट्रोलवरती यासारखे कर आकारले जात असल्यानं पेट्रोलचा दर 29 रुपये असूनसुद्धा तुम्हाला तुमच्या जवळचे 95 रुपये मोजावे लागतात. 4 राज्यांकडून इंधनावरील कर कपात. वाढत्या इंधन दरवाढीसंदर्भामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान आणि मेघालय या राज्यांनी इंधनावरचा कर कपात केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 1 रुपयाने कर कपात करण्यात आला आहे. राजस्थान सरकारनं व्हॅटमध्ये 2% कपात केली आहे. मेघालयामध्ये पेट्रोलवरील कर हा 7.40 रुपये आणि डिझेलवरचा कर हा 7.10 रुपयांनी कपात करण्यात आला आहे. आसाममध्ये 5 रुपयांनी कर कपात करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान आणि मेघालय या राज्यांसारखा आता महाराष्ट्रातही पेट्रोलवरचा कर कपात होईल का हेच पाहणं
महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि द कॉलम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा द कॉलम न्यूज. नमस्कार.